आमच्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा महानकारी न्यूज सब्स्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून भरिव काम करावे आमदार कवट गिमट समाज जागृती अंधश्रद्धा समाजाचे नेतृत्व यासाठी विशेष शिबीर आदर्श समाजाचे नेतृत्व करण्यासाठी विद्यार्थ्यांनी समाजाला जागृत करून त्यांच्यातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष शिबिराच्या माध्यमातून कार्य करावे असे प्रतिपादन विधानपरिषदेचे सदस्य आमदार महांतेश कवटगिमठ यांनी व्यक्त केले चिकोडी तालुक्यातील एडूर येथे एकसंबा येथील सहकार शिक्षण व समाजसेवा संस्थेच्या अब्दुल कलाम आझाद बी एस डब्ल्यू एम एस डब्लू महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या विशेष शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी आमदार महान्तेश कवटगिमठ बोलत होते या समारंभाच्या अध्यक्षस्थानी चिकोडीचे संपादन स्वामीजी तर प्रमुख पाहुणे म्हणून निपाणीच्या आमदार सौ शशिकाला जोडले जोल्ले उद्योग समूहाचे संस्थापक अण्णासाहेब जोडले दुदगंगा कृष्णा साखर कारखान्याचे संचालक अजितराव देसाई माजी जिल्हा परिषद सदस्य महेश भाते सतीश आप्पाजी गोळ रणजितराव देसाई आप्पासाहेब बेळवी बसवप्रसाद जोल्ले ज्योतिप्रसाद जोल्ले आदी मान्यवर उपस्थित होते प्रारंभी उपस्थितांचं स्वागत प्राचार्य अकोले यांनी केलं विशेष शिबिराचं उद्घाटन आमदार महंतेश व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी आमदार सौ शशिकला जोल्ले अण्णासाहेब जोल्ले प्रमुख संपादना स्वामीजी यांनी आपले मनोगत व्यक्त केलं या समारंभास नागेंद्र जोशी नवनाथ चव्हाण मनोहर मोहिते सुकुमार चौगले लक्ष्मण हाकारे नरसगुंडा पाटील चंद्रशेखर फेरी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचालन करून आभार सुधा पाटील यांनी मानलं महानकर न्यूजसाठी येडूरहून राजू कोळी